महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त तसेच माजी रिपाईचे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांचे नातू व माजी नगरसेवक दीक्षा दीपक लोंढे यांचे पुत्र पराग लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर परिसरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसेच पीएल ग्रुपच्या वतीनं 1132 हेल्मेट वाटप करण्यात आले. गेल्या 25 वर्षापासून सातपूर परिसरामध्ये लोंढे कुटुंबियांच्या वतीनं तसेच रिपाई पीएल ग्रुपच्या माध्यमातून 3 एप्रिल म्हणजेच युवा नेते भूषण लोंढे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 3 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याची सांगता पराग दीपक नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसाने करण्यात आली. चालू ठेवत ही आमची खरी मानसिकता आहे आणि या मानसिकता धरून आम्ही असं समतोल पद्धतीनं गावाचे लोक असतील, कॉलनी असेल, गाव असेल, पादीवाडी असेल, प्रबोधन करायचं, गरम पाणी देणं, गोळ्या औषधं देणं, नंतर लोकांची जेवणाची अपेक्षा आली. मग आमच्या वाघमारे साहेबांनी अनेक दिवंगत मामा आमचे जगतात त्यांनी आम्ही स्वतः एक हॉटेल टाकलं पावड्याचं. यावेळी हेल्मेट वापराच्या स्तुत्य उपक्रमाने सातपूरसह नाशिक जिल्ह्यात लोंढे परिवाराचं अभिनंदन केलं जात आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेविका दीक्षा दीपक नानाजी लोंढे यांनी प्रभाग क्रमांक 11 मध्ये 2017 ते 2022 पर्यंत जी लोकप्रतिनिधींची जबाबदारी पार पाडून मनपाच्या वतीनं लोकप्रतिनिधी मानधनातून हेल्मेट वाटप केल्याने लोंढे परिवाराचं विशेष कौतुक केलं जात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भंतेजींच्या हस्ते त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या वतीनं करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आबाजी शिंदे यांनी केलंय. त्यानंतर पराग दीपक नानाजी लोंढे यांचा वाढदिवस आलेल्या सर्व मान्यवरांनी केक कापून साजरा केलाय. या प्रसंगी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, विलास धूत, कृष्णा जाधव, परशुराम साठे, शंकर आडणे, दिनकर सोनवणे, संतू सोनवणे, भिवानंद काळे, वाघभाई शेख, विजय भंदुरे, दिलीप भंदुरे यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा प्रमुख तसेच माजी सभापती प्रकाश लोंढे यांनी केलंय.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दरूपी मनोगत माजी नगरसेवक दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे यांनी व्यक्त केले आहे. सर्व माझ्या महिला भगिनींची मागणी होती आणि त्याकरता मला 3 महिने सारखा अधिकारी सांगायचे. तिवारी साहेब आहे, निकम साहेब नाही, निकम साहेब आहे, तिवारी साहेब नाही. पुणे साहेबांकडे गेले लोंढे साहेब. पुणे साहेब म्हणे हा ठराव मी देऊ शकत नाही. मग म्हटलं चला आम्ही जाऊ. आपल्या आयुक्त साहेब आहेत ना, त्या आई आपल्याकडनं समाजाची सेवा हो ही सदिच्छा व्यक्त करते. आणि तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. शेळके कुटुंबियांकडनं आपण दीर्घायुषी हो ही मनापासून सदिच्छा व्यक्त करते. थांबते. विशाल चव्हाण यांचा कार्यक्रम झाला, त्यानंतर हनुमान जयंतीला सुद्धा अन्नदान झाले, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर हे आयोजित करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे ईदला सुद्धा गुलाबपुष्प देऊन या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज 27 एप्रिलला आज आपण या ठिकाणी हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. माझे भाचे सहित माझ्या बरोबर आहेत. आम्ही स्वतः कुणी हात लावतो प्रेताला, आम्ही प्रेत उचलायचो. आणि दुर्दैवानं साहेब आमच्या कुटुंबापैकी एक सुद्धा घरात वाचलं नाही. एवढ्या लोकांना सुद्धा माझ्या लहान नातवंडाला माझ्या सहित साहेब करोना झाला. आमच्या माग पैसे अजिबात नव्हते जवळ. सुनबाईच्या इच्छा नसताना गळ्यातलं मोडलं. आया बहिणीचं, बायकांचं पोरूचं, बहिणीचं, भाच्याचं सर्व मोडतोड केली साहेब. गाण ठेवलं सर्वांना माहित आहे. आणि हे कारण असं होतं की ती वेळ तुम्हाला मला सांगून आली नाही. त्या वेळेनं आम्हाला बळ दिलं, हिंमत दिली का पैसा क्षणिक आहे. परेश बाहेर सारखा माणूस आहे, मदतीला धावला आम्हाला. रमजान माहीत आमच्याबरोबर होताच ह्या लोकांनी आम्हाला पैसे दिले, मदत दिली. आणि अशा लोकांचे उपकार हे जनतेतून फेडायचे असतात. म्हणून जनतेचं आमच्यावर ऋण होतं, ते आम्ही फेडायचा जिद्दीनं प्रयत्न केलो. पैसे क्षणिक होतो साहेब. काही लोक घराच्या होते साहेब, जे 2-4 लोक म्हणत होते साहेब, त्यांनाच मैत्रीला खांदा घ्यायला मला जावं लागलं. वेगवेगळे कार्यक्रम असतात, आपण त्या ठिकाणी जातो. परंतु या ठिकाणचं हेल्मेट देण्यामागचं कारण आता एक सांगू इच्छितो की 1132 दिवस आमच्या दीक्षाताई तुमच्या कोणाच्या माहितीवर. आणि आपण या ठिकाणी हेल्मेट घालून आमच्या दीक्षाताईंना किंवा लोणी परिवाराला आपण या ठिकाणी रडवणार नाहीत. आणि आपल्या ठिकाणी आपण आपल्या घरी माहितीला कोणालाही बोलवणार नाहीत अशी मी आपणास सूचित करतो. या ठिकाणी कार्यक्रमाला आपण बोलवलं, मला या ठिकाणी मान दिला किंवा या ठिकाणी आता आपण कार्यक्रम जो सुरू करणार हेल्मेट वाटपचा त्याबद्दल मी आपला खूप आभारी. आपण मला या ठिकाणी बोलवलं. तसेच चिरंजीव पराग याचा या ठिकाणी वाढदिवस निमित्त म्हणा, कारण कुठल्या तरी कार्यक्रमाला निमित्त लागतं. आणि आज आमच्या परागचा या ठिकाणी वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मी त्याला पण जसे म्हणले की 14 एप्रिल ही महिनाभर सेलिब्रेशन करत असतो आम्ही, त्याचंच एक निदान म्हणून आज एवढा मोठा कार्यक्रम आज ठेवलेला आहे. तर मी प्रबोधनगरच्या वतीनं, नानाजी फाउंडेशन वतीनं, पी एल ग्रुपच्या वतीनं व सर्व प्रबोधनगरच्या रहिवासी वचनं परागदादाला वाढदिवसाच्या आतला शुभेच्छा. प्रबोधनगर असो, संतोष माता नगर असो, सारभाव नगर असो, श्रमिक नगर असो, छोटा चिंचोळा मोठा चिंचोळा, या कार्यक्रमाला सर्वात मोठं आमचा आदरस्तंभ म्हणलं तर माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशानं जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला सर्वांचं भरभरटून आणि सर्वात मोठा कार्यक्रम मानला जातो. आमच्या 132व्या जयंतीनिमित्त आम्ही 132 हेल्मेट हे लोकांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक संघर्षयोद्धा आदरणीय नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या कर्तव्यदक्ष आदर्श व कर्तव्यदक्ष निदर्शविका तथा हरिभाई गटनेत्या आदरणीय दीक्षाताई लोंढे आज इथं वाटप करण्यात येणार आहे. एवढे बोलून मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय साहेबांचे पण स्वागत करतो. त्या काय माननीय दीक्षाताई नानाजी लोंढे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नानाजी लोंढे या ठिकाणी आपल्याला 132व्या जयंतीनिमित्त भरभरून असे कार्यक्रम या महिन्याभराच्या कालखंडात राबवण्यात आलेले आहे. जसं आपण बघतो की मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा जयंती 31, त्याचप्रमाणे माननीय प्रकाशजी लोंढे व आमचे नानाजी लोंढे यांच्या माध्यमातून आपल्या प्रबुद्ध नगर असो स्वरबाबा नगरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या सर्व कार्यक्रमाला माझ्याकडून व माझ्या धूत परिवाराकडून आणि स्वरबा नगरतर्फे सर्वजण शुभेच्छा देत आहोत. बहुत ही ऐसे सब लोग साथ रहा
अब लुंडे साहब के साथ रहा, नाना भाई के साथ रहा, आज सब मिलकर मदद करेगा भाई। आगे बोलो बात, हमारी तबियत ठीक नहीं है, ज्यादा बोलो नहीं, तबियत ठीक नहीं थे, जब जरूरत पड़ी तो बोलो। आज हम सुरक्षा सबके सुरक्षा देव, हमारे पराग दादा को जन्मदिन बापरों सुरक्षा देते नहीं, आज सबके प्रणाम करते हैं। तर ते निमित्त धरत नहीं, हे बाबा साहेबांच्या जयंतीचंच निमित्त आहे, परंतु माझी तिसरी पिढी सुद्धा आज उदयास आली आहे आणि त्यांच्याकडनं देखील समाजाचं काहीतरी देणं लागतं, म्हणून समाजाला सुद्धा त्यांनी आपल्या नातवाला सुद्धा या याच्यामध्ये आणून या फील्डमध्ये आणून पण हे केलेलं आहे। मी त्या परागला अतिशय चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देईल की त्यांनी अतिशय उच्च शिक्षित होऊन चांगलं शिक्षण घेऊन चांगलं करून उच्च शिक्षित होऊन चांगला मोठा अधिकारी, जसं बाबासाहेबांचं देव ध्येय होतं, जो शिकल तो टिकल, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस ढरकल्याशिवाय राहत नाही, हे बाबासाहेबांचं ब्रीद वाक्य परागांनी आपल्या लक्षात ठेवा, आजोबांचं देखील वाक्य लक्षात ठेवून त्यांनी त्यांची देखील पुढील आयुष्य वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने, आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो। धीरजभाई शेळके या कार्यक्रमाला उपस्थित झालेले, त्यांचं देखील दिवस साजरा होत आहे, त्यांना मी आमच्या सातपूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने, आमच्या माळी समाजाच्या वतीने, अमरज्योत मित्र मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच आपले सर्वांचे जाणते प्रकाशजी लोंढे, त्यानंतर दीक्षाताई लोंढे, नानाजी लोंढे यांनी जे काम केलं याला ओलांडून त्यांच्या नातवानी त्यांच्याही पेक्षा चांगलं काम करावं अशी मी शुभेच्छा देतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवस घाटला जातो, घटत नाही, मी तर म्हणतो आयुष्य वाढतं। अशा परिस्थितीत आपण सर्वांनी वाढदिवस हा छोटा होईना मोठा होईना करायलाच पाहिजे आणि आज त्या निमित्ताने साहेब वाढदिवसाच्या निमित्ताने हेल्मेट वाटप करत आहेत, फार आनंदाची गोष्ट आहे की हा असा झालाच पाहिजे, जेणेकरून आपण नुसता केक कापून निघून जातो आणि वाढदिवस हा थांबला जातो, असा न थांबता अशाच पद्धतीनं कुठल्याही स्वरूपात काम करणं हे योग्य असतं। आणि साहेबांच्या नातवाला आणि आमच्या पुतण्याला बी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो। या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष रोहित जगताप, मंगेश वाघमारे, संतोष पवार, बुरा जगताप, नाना जाधव, देवा पाटील, समाधान जगताप, बबन भुजबळ, बाळासाहेब सोळशे, प्रशांत जाधव, वस्ताद लोंढे, बबलू खैरणार, अशोक भिसे, किशोर गायकवाड, दीपक उबाळे, संदीप गांगुडे, दीपक उबाळे, पुंडलिक साळवे, उत्तम सोनवणे, दिलीप साल्टे तसेच परिसरातील नागरिक पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।